एक व्यक्ती एक वृक्ष या संकल्पनेचं अनुकरण करत नागपूर पोलीस एक घर एक सीसीटीव्ही कॅमेरा हा उपक्रम राबवण्याची तयारी करतात. गुन्हेगारांवर वचक ठेवता यावं आणि त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी या योजनेला ऑपरेशन थर्ड आय असं नाव दिलंय. पाहुयात खास रिपोर्ट. नागपूर शहरातील वाढती गुन्हेगारी पोलिसांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरतेय. गुन्हा केल्यानंतर गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागत नसल्यानं अनेक वेळा तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. राज्य सरकारनं 3 वर्षांपूर्वी नागपूर शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं जाळं विणलं, पण ती यंत्रणा अपुरी ठरत असल्यानंच पोलिसांनी आता पुढाकार घेण्याचा निर्णय घेतलाय. शहरात एकूण 3 लाख सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून त्याकरिता शहरातील 33 पोलीस स्टेशनला ही जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला 10,000 घरापर्यंत पोहोचून प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरासमोर एक सीसीटीव्ही लावावा अशी विनंती करून त्यांच्याकडून ते लावून घेतले जाणार आहेत. याबद्दल असं आहे की याचं नाव आम्ही ऑपरेशन थर्ड आय दिलेलं आहे. आपल्याला माहित आहे की सीसीटीव्ही सध्याच्या काळामध्ये पोलीस यंत्रणासाठी एकदम आवश्यक झालेली आहे. क्राईम प्रिव्हेन्शनमध्ये क्राईम डिटेक्शनमध्ये ह्याचे खूप मोठा वाटा आहे आणि बरेच मोठे गुन्हे आम्ही याच्यामुळे डिटेक्ट केलेले आहे. नागपूर शहरामध्ये ज्यापासून हा सीसीटीव्ही सुरू झाला 2017 त्यापासून जवळजवळ आम्ही 1800 गुन्हे डिटेक्ट केलेले आहेत. जवळजवळ 1500 गुन्हे आमच्या रेकॉर्डवर आहेत आणि इतर काही ट्रॅफिकचे गुन्हे तर वेगळेच आहेत. तसेच बरेच ठिकाणी याच्यामुळे गुन्हे प्रिव्हेंट सुद्धा झालेले आहेत. गुन्हेगाराला भीती वाटते ते सीसीटीव्ही आहे, कारण की बरेचदा आम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळते. तर आम्ही असं बघितलं की नागपूर शहरामध्ये शासनाने 3600 सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत या स्मार्ट सिटी प्रोजेक्टमध्ये. आणि आमचं जे माहिती आहे त्याप्रमाणे जवळजवळ प्रायव्हेट एस्टॅब्लिशमेंटमध्ये किंवा काही घरामध्ये जवळजवळ 50,000 सीसीटीव्ही लागलेले आहेत. तर हे जास्तीत जास्त तुमचं 60,000 जास्त सीसीटीव्ही नागपूर शहरामध्ये नाही आहेत. आज नागपूर शहराचे सगळे बघतात 40 लाखापेक्षा जास्त मोठा पॉप्युलेशन आहे. लाखो लोक दररोज येतात जातात, मेट्रो चालू होणार आहे इथे मिहानचे आहे. तर आमच्याकडे कमीत कमी 4 ते 5 लाख सीसीटीव्ही पाहिजे. तर आम्ही असं ठरवलं की याला खूप मोठा खर्च येणार आहे, त्यामुळे लोकसहभागातून आम्ही लोकांना विनंती करणार आहोत की तुम्ही कमीत कमी 1 सीसीटीव्ही लावा. जसं आपलं होतं ना की 1 माणूस 1 झाड 1 पौधा, उसे 1 घर तो कम से कम 1 सीसीटीव्ही, 1 दुकान तो 1 सीसीटीव्ही. और हमने हर एक पोलिशन को त्यांना एक टार्गेट दिलेलं आहे की तुम्ही आपल्या एरियामध्ये लोकांना भेटा, लोकांना विनंती करा, नगरसेवकांना भेटा, एनजीओला भेटा, महिला मंडळाला भेटा, आमचा अलर्ट सिटीजन ग्रुप आहे त्याला भेटा आणि त्यांना विनंती करा की तुम्ही सीसीटीव्ही लावा. आणि हे मेपर्यंत आमचं टार्गेट आहे की नागपूर शहरामध्ये कमीत कमी 3 लाख सीसीटीव्ही लावायला पाहिजे. आणि असं एवढे सीसीटीव्ही लागले तर गुन्हे कमी होतील, सुरक्षा वाढेल, बरेच आंदोलन होतात, बरेच मोर्चे निघतात, त्यामध्ये सुद्धा फायदा होईल. नागपूर शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहराच्या अनेक रस्त्यांवर सीसीटीव्ही लागले आहेत. आता नागपूर पोलीस प्रत्येक घरावर सीसीटीव्ही लावण्याची तयारी करतायत. पोलिसांची संकल्पना आणि योजना चांगली आहे, मात्र याला नागरिक किती प्रतिसाद देतात आणि त्याचा किती फायदा होतो हे येणाऱ्या काळातच समजणार आहे. जितेंद्र शिंगाडे, AM News, नागपूर.